सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, साईराम आपला विषय आहे मराठी। आज आपण उपयोजित लेखनातील एक महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे सारांश लेखन। आता सारांश लेखन म्हणजे काय आणि तो कसा लिहावा? बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सारांश लेखन म्हणजे फार कठीण प्रश्न आहे, हे आपल्याला जमणार नाही। तर इथे सारांश लेखन म्हणजे काय, तो कसा लिहावा, कशा पद्धतीने लिहावा, उपयोजित लेखनातला हा एक असा भाग आहे की तिथे तुम्हाला कमी लिहायचं आहे। बऱ्याच वेळा उपयोजित लेखनामध्ये एक पत्राचा विषय दिला जातो आणि तुम्हाला पत्र लिहावं लागतं, निबंध लिहावं लागतो, कथा पूर्ण करावी लागते मोठी, किंवा जाहिरात लेखन करावं लागतं, बातमी लेखन, लेखन भरपूर असतं। पण सारांश लेखनामध्ये आपल्याला लेखन फार कमी करायचं, आधीच तिथे दिलेलं असतं त्यातलाच सार आपल्याला तिथे लिहायचं आहे, म्हणजेच मराठीमधील सारांश लेखन म्हणजेच तुमचं समरी रायटिंग। ज्या पद्धतीने तुम्ही इंग्रजीमध्ये समरी रायटिंग करता त्याच पद्धतीने मराठीत देखील सारांश लेखन हा प्रश्न असतो। हा आपल्या 80 मार्काच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 5 अ बघा, तुम्हाला पत्रलेखनाचा जो प्रश्न आहे त्याला तो विकल्प असतो। बघा, सारांश लेखन प्रश्न क्रमांक 5 अ, कृतीपत्रिकेत उपयोजित लेखन विभागात 5 अ मध्ये 6 गुणांसाठी सारांश लेखनाची कृती विचारली जाते। 6 मार्क म्हणजे पत्रलेखनाला 6 मार्क असतात आणि पत्रलेखनाला विकल्प जो असतो तो म्हणजे सारांश लेखनाचा। पत्रलेखन व सारांश लेखन यामध्ये विकल्प आहे, पत्रलेखन व सारांश लेखन यामध्ये विकल्प असतात। पत्रलेखनामध्ये 2 पत्र असतात, त्यातला कुठलातरी एक लिहायचं आहे, आणि पत्रलेखन जर लिहायचं नसेल तर तुम्ही सारांश लेखनाचा पर्याय निवडू शकता। म्हणून पत्रलेखन व सारांश लेखन या विकल्प असतो, त्यामधला कोणतीही एक कृती तुम्हाला सोडवायची असते। आता कृतीपत्रिकेमध्ये नवीन प्रश्नपत्रिकेनुसार जो अपठित उतारा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ईमध्ये असतो, त्याच उताऱ्याचं तुम्हाला सारांश लेखन इथे करायचं आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 5 अमध्ये तोच उतारा पुन्हा दिला जात नाही, त्याऐवजी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न असतो की कृतीपत्रिकेतील गद्य विभागातील प्रश्न 1 ई अपठित उताऱ्याचा प्रश्न असतो, त्याचा 1/3 शब्दात सारांश लिहिणे अपेक्षित आहे। म्हणजे इथे वेगळा जो पॅसेज आहे किंवा वेगळा परिच्छेद सारांश लेखनासाठी दिला जात नाही। पूर्वी असं असायचं की वेगळा पॅसेज दिला जायचा, परंतु गेली 2 वर्षापासून अशा प्रकारचा पॅसेज दिला जात नाही। अपठित उताऱ्याचा जो प्रश्न असतो तो सारांश लेखनासाठी वापरायचा असतो। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची अशी गडबड होते की काहींना मराठी वाचताना समजत नाही, प्रश्नाचा अर्थ समजत नाही, प्रश्नपत्रिका सोडवताना त्यांच्यावर असलेलं टेन्शन आणि घाई गडबडीमध्ये ते चुकून दुसराच पॅसेज लिहून येतात। तर तसं न करता प्रश्न नीट वाचायचा, प्रश्न 1 ई अपठित उतारा जो 4 मार्काला असतो तोच पॅसेज, त्याचा सारांश लेखन तुम्हाला इथं करणे अपेक्षित असतं। आता आपण पुढे बघणार आहोत, ते म्हणजे सारांश लेखनाच्या पायऱ्या, की कशाप्रकारे सारांश लेखन करावं त्याचं मार्गदर्शन आपण इथे बघणार। सर्वात पहिले तुम्हाला जो उतारा दिलेला असेल, जो पॅसेज दिलेला असेल, तो आधी काळजीपूर्वक वाचायचा। पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही अपठित उताऱ्याचे प्रश्न सोडवता तेव्हाच तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा। वाचता वाचता त्याचे ठळक मुद्दे तुम्ही नमूद करून ठेवायचे, त्याच्यात त्या उताऱ्यामध्ये कोणते ठळक मुद्दे दिलेले आहेत, उताऱ्यातील मुद्द्यांचे स्पष्टीकरण सारांश लेखनात घ्यायचं नाही। म्हणजे तुम्हाला त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं नाही आहे, एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे, हे लक्षात घ्या, ते समजून घ्या, त्यात काय म्हटलं आहे ते समजून घ्या, उतारा काळजीपूर्वक वाचा, त्यातून लेखकाला काय म्हणायचं आहे हा अर्थ लक्षात घ्या, आणि उताऱ्याच्या कोणत्याही मुद्द्याचं तुम्हाला स्पष्टीकरण तिथे द्यायचं नाही आहे। उताऱ्यातली शब्दसंख्या मोजून घ्या आणि त्या शब्दसंख्येतील जर 38 ते 40 शब्दात, म्हणजे 1/3 1/3 त्याला म्हण
एक तृतीयांश भागाचा सारांश लेखन करायचा आहे. पुन्हा एकदा बघा, सर्वात पहिले काय करणार आहात तुम्ही, तो उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. वाचता वाचता त्यातील तुम्हाला ठळक मुद्दे जे असतील, पॉईंट्स हायलाईट करून ठेवायचे तुमच्यासाठी, म्हणजे मनामध्ये की काहीच्यामध्ये काय मुद्दे लिहिलेले आहेत समजून घेतल्यावर तुम्हाला वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर कोणत्याही मुद्द्यांचं तुम्हाला स्पष्टीकरण करायचं नाही आहे. त्याची शब्दसंख्या जेवढी असेल त्यापेक्षा कमी तुम्हाला लिहायचं आहे, पण तुमच्या शब्दात लिहायचं आहे. बऱ्याच वेळा तुमच्या शब्दात रचनामध्ये तुम्ही करू शकता आणि करायलाच हवं की तुम्ही तुमच्या शब्दात मोजक्या शब्दात सांगायचं. तर अशा प्रकारे अजून काय आहे बरं, ह्याच्यामध्ये जर कोणी उदाहरणं दिली असतील किंवा कुठले दाखले दिली असतील, एक्झाम्पल्स दिली असतील, कोणाच्या तुमचे मोठे मोठे वाक्य असतील, कोटेशन असतील, ते जे असतील तर तुम्ही ते काढून टाकायचं. अगदी साध्या सोप्या आणि तुमच्या शब्दात एक तृतीयांश सारांश करायचं आहे. वाक्यरचना ही तुमची असली तर सर्वात उत्तम. आणि या परिषदेचा आशय लक्षात यायचा आहे. आशय मूळ आशयाला धक्का आला होता, तुम्हाला परिषदाचं सारांश लेखन करायचं आहे. म्हणजे कोणी उदाहरणं दिली असतील वेगवेगळी, तो एखादा मुद्दा समजावून सांगायचा, ते मुद्दे काढून टाकायचे आहेत. कोणी मोठ्या मोठ्या व्यक्तींची कोटेशन्स टाकले असतील, त्यांच्या उद्गार टाकले असतील, ते काढून टाकायचे आहेत. कोणी कुठले दाखले दिले असतील, एक्झाम्पल्स दिले असतील वेगवेगळी, तर ते काढून टाकायचे आहेत. आणि त्यातून त्यांना काय सांगायचं आहे हाच अर्थ अपेक्षित असणे गरजेचं आहे. त्यापुढे बघूया आपण काय करता येते, की अशा प्रकारे आपण सारांश लेखन सोडवायचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला समजलं आहे की सर्वात प्रथम आपण उतारा वाचायचा आहे. उतारा वाचल्यानंतर आपण त्या उतारात काय समजवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर त्यातले उदाहरणं दाखले काढून टाकायचे. सारांश लेखनाचं एक उदाहरण देते. समजा तुम्ही एखादा चित्रपट किंवा एखादं नाटक पाहिलं आणि ते तुम्ही पाहून घरी आला, तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की कुठे गेला होतास, तुम्ही सांगाल की चित्रपट पाहायला गेलो तो छान होता. एखादा मित्र सांगेल सांग बघू काय आहे त्या चित्रपटात एवढं, मग अशा वेळी तुम्ही 3 तास पाहिलेला चित्रपट संपूर्णपणे जसाचा तसा त्या व्यक्तीचे डायलॉग वगैरे सगळं सांगू शकता का? नाही. मग तुम्ही काय करता, तुम्हाला जे आवडलं आहे त्यातल्या थोडक्यात तुम्ही ती कथा समोरच्या व्यक्तीला स्पष्ट करता. आणि तुम्हाला जर चित्रपट आवडला की तुम्ही अशा पद्धतीने त्याला सांगता की समोरच्याला ती आवडणारच आणि तो देखील चित्रपट पाहायला जाईल. म्हणजेच तुम्ही काय पाहिलं त्या कथानकात, या 3 तास बसून तुम्ही जो चित्रपट पाहिला तो तुम्ही अगदी 10-15 मिनटात तो आपल्या मित्राला त्याच्यामध्ये काय आहे ते सांगता. किंवा वर्गात आज बाईंनी एखादा पाठ शिकवला आणि तुमचा मित्र आला नाही गैरहजर आहे, मग तो तुम्हाला विचारतो की आज काय शिकवलं वर्गात, आज कोणता धडा शिकवला, किंवा मला हा धडा जरा सांग काय शिकवलं असेल त्याच्यात. तर त्यावेळी तुम्ही बाईंनी सांगितलेले शब्द त्याला सांगता का, स्पष्ट करता का? नाही. त्या धड्यामध्ये त्याला ना व्यवस्थितपणे तुम्ही स्पष्ट करता आणि काही आज बाईंनी जे सांगितलं असेल त्यातलं महत्त्वाचं जे मुद्दे आहे ते तुम्ही त्याला सांगता. बरोबर की नाही? तर ज्या पद्धतीने तुम्ही काही एखादी घटना पाहिली असेल ती दुसऱ्याला थोडक्यात येऊन सांगता, किंवा एखादा चित्रपट पाहिला असेल त्याचं कथानक दुसऱ्याला सांगता थोडक्यात, तर अशाच पद्धतीने आपल्याला सारांश लेखन करताना देखील तुम्ही जो उतारा वाचलेला असेल त्यातला महत्त्वाचा भाग मुद्दा तुम्हाला तिथे लिहायचा आहे. म्हणजे पॅरेग्राफ असेल 100 शब्दांचा तर तुम्हाला तो 38 ते 40 शब्दांमध्ये करायचा आहे. म्हणजे किती जास्त लिहायचं आहे की कमी लिहायचं आहे? कमी लिहायचं आहे. आणि उपयोजित लेखनामध्ये हा सारांश लेखनाचाच प्रकार असा आहे की तिथे तुम्हाला कमी लिहून जास्त मार्क मिळू शकतात. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी हा प्रश्न निवडायला फार घाबरतात. काही विद्यार्थी आहेत की हा मुद्दा हा प्रश्न लिहून अधिकाधिक मार्क घेऊन देखील जातात. तर हा जर प्रश्न व्यवस्थित वाचला समजला तर तुम्हाला ह्याच्यात जास्त मार्क मिळू शकते. प्रश्न असा असतो बघा, प्रश्न क्रमांक 5 कृतीपत्रिकेतील गद्य विभागातील प्रश्न 1E मधील अपठित उतारा वाचा व त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. आता पुढे बघा, आता कुठला एखादा एक उतारा घेऊया आणि आपण तो सोडवूया.
हा मी पॅसेज घेतलेला आहे, मी वाचते आणि नंतर मग आपण त्याचं स्पष्टीकरण करूया. भाषा ही माणसाने निर्माण केलेली महान शक्ती आहे. माणसाने विचार, भावना व अनुभव परस्परांना व्यक्त करण्याचे भाषा हे महत्त्वाचे साधन आहे. भाषेच्या माध्यमातून माणूस परस्परांना समजून घेऊ शकतो आणि विचारांच्या देवघेवीप्रमाणे भाषा हे ज्ञान संपादनाचेही प्रभावी साधन आहे. भाषा ही माणसाने निर्माण केलेली महान शक्ती आहे. यापूर्वी भाषा होती का? नाही, ती माणसाने तयार केलेली एक महान शक्ती आहे. त्याने भाषेच्या माध्यमातून माणूस आपले विचार, भावना एकमेकांना परस्परांना व्यक्त करू शकतो आणि आपले विचार, भावना, अनुभव व्यक्त करण्याचं महत्त्वाचं साधन देखील भाषा आहे. भाषेच्या माध्यमातून माणूस परस्परांना समजून घेऊ शकतो. विचारांच्या देवघेवीप्रमाणे भाषा हे ज्ञान संपादनाचंही महत्त्वाचे साधन आहे. की विचारांची जशी देवाणघेवाण केली जाते तसे नॉलेज आणि ज्ञान घेण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे भाषा आहे. तर हा आपल्याला या परिच्छेदातून अर्थ कळतो आहे. त्यानंतर जीवनमूल्यांचा संस्कार भाषेच्या माध्यमातून होत असल्यामुळे भाषेचे कलात्मक रूप जोपासणे आवश्यक आहे. भाषेच्या या साहित्य माध्यमातून बोलण्यात व लिहिण्यात परिपक्वता येते. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत मदत होते. मानवी जीवनाची व्यापकता आणि अंतःकरणाची गहनता विद्यार्थ्यांच्या मनोविकाराला आणि जीवनाभूतीला उपयुक्त होते. तर या परिच्छेदामध्ये काय म्हटलं आहे बघा, जीवनमूल्यांचे संस्कार, आपल्यावर होणारे जे संस्कार आहेत, जीवनमूल्यांचे जे संस्कार आहेत ते भाषेच्या माध्यमात होत असते. त्याचबरोबर भाषेच्या या साहित्य माध्यमातून बोलण्यात व लिहिण्यात परिपक्वता होते. जशी भाषा समृद्ध होत जाते तसं आपलं लेखन, बोलणं हे देखील परिपक्वता त्याच्यामध्ये येते, चांगलं होतं. आणि आपल्या सर्वात महत्त्व म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत, म्हणजे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीस देखील भाषेची महत्त्व असतं. मानवी जीवनाची व्यापकता आणि अंतःकरणाची गहनता विद्यार्थ्यांच्या मनोविकाराला आणि जीवनाभूतीला उपयुक्त होते. मनुष्याच्या जीवनाची व्यापकता, जी अंतःकरणाची जी गहनता असेल, म्हणजे विद्यार्थ्याच्या जडणघडणीत, एखाद्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीत भाषा ही महत्त्वाची ठरते. त्याची भाषा जर चांगली असेल आणि चांगल्या भाषेचे संस्कार झालेले असतील, त्या व्यक्तीचं बोलणं, वागणं, विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याची पद्धत, या सर्वांमध्ये बदल घडून येतो. त्याच्या विद्यार्थ्याच्या मनोविकाराला आणि जीवनाभूतीला पूर्णपणे भाषा ही उपयोगी ठरते. अशा प्रकारे ह्या दोन परिच्छेद एवढा आपला प्रश्न असणार आणि त्याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. तर सर्वात पहिले तुम्ही वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. एखाद्याचं कोटेशन, उदाहरणं वगैरे असेल तर ती काढून तुम्हाला ह्यातून काय समजलं हे थोडक्यात तुम्हाला 4-5 ओळींमध्ये लिहायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे थोडक्यात करू शकतो आपण सारांश लेखन. भाषा ही माणसाने निर्माण केलेली महान शक्ती आहे. भाषा हे ज्ञान संपादनाचे आणि विचार, अनुभव, भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीस भाषेची मदत होते. विद्यार्थ्यांच्या मनोविकाराला आणि जीवनावृत्तीला भाषेचा उपयोग होतो. अशा प्रकारे तुमच्या शब्दरचनेत बदल झाला, तुम्ही तुमच्या वाक्यात उत्तरे लिहिली तरी चालतील. भाषा ही माणसाने निर्माण केलेली महान शक्ती आहे. भाषा हे ज्ञान संपादनाचे आणि विचार, अनुभव, भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत भाषेची मदत होते. विद्यार्थ्यांच्या मनोविकाराला आणि जीवनाभूतीला देखील भाषेचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे तुम्ही सारांश लेखनाचा जो ऑप्शन आहे तो देखील निवडू शकता. कमी लिहून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. 6 मार्काचा हा प्रश्न असतो. पत्रलेखनाला विकल्प असतो. पत्रलेखन जर तुम्हाला लिहायचं नसेल तर तुम्ही सारांश लेखनाचा विषय निवडू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सारांश लेखनाचा प्रश्न लिहायची सराव करा. वेगवेगळे अपडित उत्तरे वाचा आणि त्याचा सारांश लेखन करण्याचा प्रयत्न करा. आजसाठी इतकंच. आता आपण भेटूया पुन्हा एकदा पुढील भागात. धन्यवाद.